नागपूर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढलाय. आतापर्यंत नागपूर विभागामध्ये स्वाईन फ्लूमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय तर 75 रुग्ण स्वाईन फ्लू बाधित आढळलेत. मृतांमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या चौघांचा समावेश आहे. त्यापैकी 3 जण नागपूर शहरातले तर 1 जण ग्रामीण भागातील होते. 5वा रुग्ण हा नागपूर जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. उपराजधानीमध्ये स्वाईन फ्लू हळुवारपणे हातपाय पसरवतोय का असा प्रश्नही यामुळे निर्माण झालाय. महानगरपालिकेला महाराष्ट्र राज्य आरोग्य संचालनालयाकडून स्वाईन फ्लू संदर्भात 5000 लशी उपलब्ध झाल्यात. महानगरपालिकेनं त्या प्राधान्यानं गर्भवती महिलांना उपलब्ध करून देण्याचं ठरवलंय. राज्यभरात स्वाईन फ्लूचा किंवा या इन्फ्लुएंझाचा वाढता प्रसार बघता आरोग्य संचालनालयाने, आरोग्य सेवाचं आपलं संचालनालय कार्यालय आहे महाराष्ट्राचं पुणे येथे, त्यांनी याच्याबद्दल काही मार्गदर्शक सूचना प्रतिबंध आणि नियंत्रण यांच्याबद्दलच्या जारी करण्यात आलेल्या आहे. आणि महाराष्ट्रभरात थोडासा संख्येने हा वाढलेला आहे असं आपल्याला दिसतं आहे. उपाययोजना म्हणून आपल्याला व्हॅक्सिनेशन आपण सुरू केलेलं आहे, म्हणजे शासनाने आम्हाला आता व्हॅक्सिनसुद्धा याच्याबद्दलच्या पुरवलेल्या आहे. साधारणतः नागपूर शहराच्या वाट्याला 5000 व्हॅक्सिन्स आलेले आहेत आणि आम्ही एक मागच्या 2 दिवसापासूनच आल्याबरोबर याचं वितरण किंवा याला व्हॅक्सिनेट करण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.